पुण्यात औत्सुक्याची लढत असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मेधा कुलकर्णी, खासदार संजय काकडे, खासदार गिरीश बापट उपस्थित होते. मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळ यांनी कोथरूड विधानसभेतून जोरदार प्रयत्न केले होते, पण अखेरच्या क्षणी दिल्लीतील नेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून लढण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. या नाराजी नाट्यानंतर अखेर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोथरूड मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. कोथरूड विधानसभा का उमेदवारी अर्ज बहुत उत्साह और बहुत जोशपूर्ण वातावरण में भरा. लोकसभा में इस विधानसभा में जो मार्जिन था 1,06,000, उससे भी ज्यादा मार्जिन मिलेगा, इसकी मुझे कोई शंका नहीं. कुल मिलाकर विधानसभा जब फॉर्म हो गई तो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई, राष्ट्रीय समाज पक्ष, शिव संग्राम, रयत, सारे मिलकर जो महाविधि बनते हैं उससे उसके 220 से नीचे नहीं रहेंगे. लोकसभा में जो अलग अलग विधानसभा में मार्जिन था वो 227 जगह पर था. वो कम होने का कोई कारण ही नहीं. फिर भी मैं बहुत कंजर्वेटिव हूँ तो 220 से ज़्यादा, अब की बार 225.